नमस्कार मंडळी आज आपण महत्त्वाच्या किचन टीप पाहणार आहोत ज्या तुम्हाला सगळ्यांनाच किचनमध्ये उपयोगी पडतील तर आजची महत्वाची किचन टीप आहे बटाटे वडे संदर्भातली तर बटाटे वडे बनवण्यासाठी जो मसाला लागतो त्यासाठी मिक्सरमध्ये मी आलं लसूण कोथंबीर आणि चवीनुसार हिरवी मिरची घेतलेली आहे भरडसर वाटून घ्यायचं त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एका पॅनमध्ये चमचा भरच तेल घालायचं मोहरी तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता भरपूर घालायचा आणि भरड ही घालून छान अशी परतून घ्यायची व्यवस्थित गा परतली की त्यामध्ये थोडीशी हळद आणि पुन्हा एकदा परतून घ्यायची आता हा जो मसाला आहे तो मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घालून दे द्यायचा आणि व्यवस्थित हा मसाला एकजीव करून घ्यायचा तर बघा बटाटे वडे करण्यासाठी भाजी करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने तुम्ही बटाटे मॅश करून मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून एकजीव करून आपल्या आवडीच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि मस्त पैकी गरमागरम बटाटे वडे तेलामध्ये तळून घ्यायचं असं केल्याने काय होतं की तेल कमी जातो म्हणजे भाजीला जे तेल जाणार आहे ते कमी लागतं तर अशा प्रकारे बटाटे वडे तुम्ही करू शकता महत्वाची किचन टीप दुसरी आपल्या घरामध्ये कांदे बटाटे लसूण असतो तर तो स्टोअर कसा करायचा तर आपल्याकडे कांदे बटाटे ठेवायची जर ट्रॉली असेल तर ह्या ट्रॉल्या स्वच्छ ठेवायच्या त्यामध्ये खाली अशा प्रकारे पेपर काढून घ्यायचा आणि ठेवून घ्यायचा आणि यामध्ये आता आपण कांदे ठेवून घेणार आहोत बरं कांदे बाजारातून आणल्यानंतर असेच ठेवून द्यायचे नाही ते त्याचं वरचं जितकं टर्फल निघेल तितकं टर्फल काढायची आणि कांदे व्यवस्थित सेट करायची कांदे बटाटे लसूण एकत्र मिक्स करायचं नाही सेपरेट ठेवायचा म्हणजे बऱ्याच दिवस कांदे बटाटे लसूण टिकतात किचन टिप तिसरी आणि महत्वाची बऱ्याचदा आपण बटाट्याची भाजी करत असताना किंवा बटाटे वडे बनवत असताना बटाटे शिजवून घेतो जर मोठे मोठे बटाटे असतील तर त्याला शिजायला वेळ लागतो तर अशा वेळेस काय करायचं बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याचे दोन भाग करायचे आणि कुकरच्या भांड्यामध्ये हे बटाट्याचे तुकडे घालून पाणी घालून छान असे तीन शिट्यामध्ये शिजवून घ्यायचे तर पटकन बटाटे शिजतात आणि जास्त वेळ लागत नाही साल देखील निघतात आणि तुम्ही पाहू शकता मस्त तीन शिट्यामध्ये मऊ असा बटाटा शिजवून तयार आहे याचे तुम्ही बटाटे वडे किंवा भाजी किंवा पराठे देखील बनवतो oluştur sakta चौथी किचन टीप आहे बऱ्याचदा आपण साबुदाना खिचडी बनवत असतो आणि बऱ्याच जणांची तक्रार असते की ती खिचडी चिकट होते तर अशा वेळेस काय करायचं साबुदाना जो असेल तो रात्रीच भिजत घालायचा व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्यायचा धुवून घ्यायचा एकदा पाण्याने आणि त्याला वरती पाणी घालून एक इंच बसेल इतकं पाणी आपल्याला ठेवायचं झाकून ठेवायचं हा साबुदाना आणि सकाळपर्यंत छान असा भिजू द्यायचा सकाळपर्यंत खूप छान असा साबुदाना भिजून तयार होतो आता मी हा साबुदाना दाखवते खूप मऊ असा साबुदाना बनून म्हणजे भिजून तयार झालेलं आणि याची साबुदाण्याची खिचडी मऊ सुटसुटीत अशी बनवून तयार होते आता इथे मी खिचडी बनवलेली देखील तुम्हाला दाखवते आणि तुम्ही पाहू शकता मऊ सुटसुटीत अशी ही खिचडी बनवून तयार आहे तर ही टीप कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा पाचवी किचन टीप आहे बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना भाज्यांमध्ये लसणाची फोडणी ही लागतेच लागते आणि आयत्या वेळेला हा जर लसून आपल्याला निवडायचा असेल तर जास्त वेळ खाऊ काम होतं शिवाय आपली नखं देखील दुखायला लागतात अशा वेळेस काय करायचं ज्या वेळेस आपण फ्रीमध्ये बसलेलो असतो टी व्ही वगैरे बघतो त्यावेळेस लसूण वगैरे असं निवडत निवडून घ्यायचं आता हा लसूण निवडून एका डब्यामध्ये बंद करून ठेवायचा जवळपास आठवड्याभराचा लसूण मी निवडून ठेवलेला आहे आणि आयत्या वेळेला आपल्याला हा लसूण वापरता येतो सहावी किचन टीप तितकीच महत्वाची लसूण जितका आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आणि फायदेशीर आहे तितकेच हे लसणाच्या ज्या पाकळ्यांचा जो कचरा आहे तो देखील फायदेशीर आहे तो तो फेकून द्यायचा नाही त्याचा देखील आपण वापर करणार आहोत एका भांड्यामध्ये हा लसणाचा जो कचरा आहे तो काढून घ्यायचा आणि त्या भांड्यामध्ये पाणी घालायचं रात्रभर किंवा दोन रात्रपर्यंत हा लसणाचा जो कचरा आहे पाण्यामध्ये भिजून घ्यायचा दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये आता हे जे लसणाचं पाणी आहे ते घालून घ्यायचं आणि हे जे पाणी आहे तुम्ही झाडाला घालू शकता अँटीफंगल अँटी व्हायरल हे जे पाणी आहे लसणाचं झाडांसाठी खूपच फायदेशीर आहे खत म्हणून देखील तितकच उपयुक्त आहे आणि झाडांना मुळाशी किंवा झाडांवर देखील हे पाणी फवारू शकता कीड वगैरे लागते झाडांना तर हे पाणी खूपच फायदेशीर आहे एकदा वापरून बघा आणि झाडांमध्ये देखील तुम्हाला फरक जाणवेल ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आता सगळ्यात महत्त्वाची सातवी टीप तर आपल्या घरामध्ये घड्याळ रिमोट त्याचप्रकारे गॅस गिजरचे जे सेल असतात ते आयत्या वेळेला बंद पडतात आणि अशा वेळेस आपल्याला सेल कसे चार्ज करावे ते समजत नाही आणि दुकानातून आणायला वेळ देखील जातो तर अशा वेळेस काय करायचं हे सेल काढायचे आणि से गरम एका भांड्यावरती ठेवून घ्यायचे चारही बाजूने छान असे गरम करायचे व्यवस्थित गरम झाले की हे सेल पुन्हा आपण लावून घेणार आहोत आता घड्याळचं सेल बंद पडला होता चार्ज करून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता घड्याळ पुन्हा चालू झालेला आहे तर ही ट्रिक मी नेहमी वापरते तर जवळपास बंद पडलेले सेल आपण महिनाभर तरी अशा पद्धतीने वापरू शकतो तर ही सगळ्यात महत्वाची टीप आवडली असेल तर नक्कीच एक लाईक द्या आणि या टीप बद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा किचन टीप आठवी आणि आपल्याला सगळ्यांनाच फायदेशीर आहे अशी आपण बरेच जण घरामध्येच तूप काढतो आणि तूप काढत असताना बऱ्याचशा भांड्यांचा वापर करतो अॅल्युमिनियम लोखंड स्टील तर अशा वेळेस मी काय करते नॉनस्टिक भांड्याचा वापर करते खास करून तूप काढण्यासाठी तर काय होतं तूप काढत असताना बेरी भरपूर भांड्याला तळाशी चिकटते आणि नॉनस्टिकचं भांडं असेल ना तर पटकन बेरी ही तळापासून सेपरेट होते तुम्ही पाहू शकता पटकन बेरी ही तळापासून सेपरेट झालेली आहे आणि ही भांडी पटकन आपल्याला स्वच्छ करता देखील येतात पण दुसरी जर भांडी असतील त्याला स्वच्छ करण्यासाठी तितकाच वेळ लागतो तर ही ट्रिक कशी वाटली आणि ही टीप कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा आपल्याला स्वयंपाकामध्ये कोथिंबीर ही नेहमीच लागते कोथिंबीर घातल्यामुळे पदार्थ चविष्ट आणि रुचकर देखील लागतात वे अशा वेळेस काय करायचं मार्केटमधून कोथिंबीर आणले की व्यवस्थित निवडून घ्यायची आणि मुळासकटच घ्यायची एका ग्लासमध्ये किंवा एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ही कोथिंबीर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची तर दीड ते दोन तासामध्ये मस्त ही कोथिंबीर टवटवीत अशी होते आणि आपल्याला मस्तपैकी फ्रेश ताजी कोथिंबीर जेवणामध्ये वापरण्यासाठी मिळते किचन टीप दहावी आहे डस्टबिन संदर्भात तर अशा प्रकारे हा डस्टबिन व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि धुवून घेतल्यानंतर त्याला तळाशी आपण अशा प्रकारे पेपर ठेवून घ्यायचा आणि त्यावरती आपण डस्टबिन बॅग व्यवस्थित लावून घेणार आहोत डस्टबिन बॅग व्यवस्थित खोलून डब्यामध्ये लावायची आणि पाठीमागच्या बाजूने व्यवस्थित त्याला गाठ मारून घ्यायची म्हणजे ही डस्टबिन बॅग जी लावलेली आहे ती निघणार नाही आणि आपला डब्बा आतून स्वच्छ असा राहील आता याच डब्यामध्ये आपण दुसरी डस्टबिन बॅग लावून घेणार आहोत आणि जो कचरा आहे तो आपण याच बॅग मध्ये घालणार आहोत म्हणजे आयत्या वेळेला कचरा घालून आपण ही जी वरची पिशवी आहे ती आपण कचऱ्यामध्ये टाकू शकतो आणि आपला डब्बा देखील स्वच्छ राहतो आठवड्यातून एकदा डबा धुवून घ्यायचा तर आजची खास आणि महत्वाची टीप जी आहे आपल्या घराच्या स्वच्छतेसंदर्भात आपण महिला आहोत ना दिवसभर भरपूर काम करत असतो आणि कामं करून आपण कधीतरी आजारी देखील पडतो कधीतरी पाठदुखी कंबरदुखीचे देखील आजार आपल्याला होत असतात किंवा दुखत असतं आपलं तर अशा वेळेस काय करायचं अशा प्रकारचे गॅजेट आपल्याकडे असले ना आपलं काम सोपं होतं तर हे जे मॉप आहे मायक्रोफायबरचा मॉप आहे तर पाण्यामध्ये लायजोल घालायचं आणि या मॉपने लादी पुसून घ्यायची घर मस्तपैकी स्वच्छ चकाचक निघतं तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे मॉप मार्केटमध्ये आहेत मोठे घर पुसायला जिथे अर्धा तास लागतो तिथे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपलं काम होऊन जातो किचन टीप बारावी आहे जी आपल्याला कदाचित उपयुक्त देखील पडेल तर आज आपण मोदक बनवून घेण्यासाठी काय करणार आहोत कढईमध्ये मी पाणी घालून घेतलेले चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे मोदकला खूप छान अशी चकाकी येते आणि आता यामध्ये थोडेसे सुगंधित मोदक करायचे त्यामुळे इथे मी रसमलाई इसेन्स घालून घेतलेलं आहे पाणी छान उकळलं की आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचे तर हे आहेत उकडीचे मोदक आणि ही आहे त्याची पूर्वतयारी बरं आता हे जे पीठ आहे हे कुठलंही सुवासिक तांदळाचं नाहीये तर रेशनच्या तांदळापासून तयार करून घेतलेले हे पीठ आहे जे आपण भाकरी करण्यासाठी देखील वापरतो एक वाफ काढून घ्यायची आणि गरमागरम हे शिजलेलं जे पीठ आहे ते असंच एका बाउलमध्ये काढून ग्लास किंवा तांब्याने व्यवस्थित मळून घ्यायचं आणि यातली गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या बरं या पिठामध्ये मी कुठेही साबुदाणा किंवा कॉर्नफ्लॉवर असं काही वापरलेलं नाहीये साच्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं पीठ घालून घ्यायचं यामध्ये आणि आता हे पीठ दाबत असताना बोटाला हे पीठ चिकटतं तर ते चिकटू नये म्हणून बोटाला तेलाच्याऐवजी पाण्याचा हात लावायचा तर बोट पाण्यामध्ये बुडून अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित साच्याला आतून दाबून घ्यायचं आणि मस्त सारण भरून गोल गरगरीत सुबक असा आकाराचा मोदक बनून तयार होतो तर रेशनच्या तांदळाचे सुवासिक मोदक तुम्हाला कसे वाटले आणि ही टीप कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा सजावट म्हणून तुम्ही याला ड्रायफ्रूट देखील लावू शकता महत्वाची किचन टीप तेरावी आणि ही आहे स्वच्छते संदर्भात आपल्या घराच्या ज्या काचा असतात खिडकीच्या काचा त्या स्वच्छ करणं म्हणजे एक थोडस जिकरीच काम असतं अशा वेळेस हे मॉप दोन ठेवायचे एक मॉप लादी पुसण्यासाठी आणि एक मॉप स्पेशल असं फक्त घराच्या खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी मस्त आतून बाहेरून या खिडक्या स्वच्छ निघतात पाण्यामध्ये लायजॉल घालायचं आणि या काचा व्यवस्थित आतून बाहेरून स्वच्छ पुसून घ्यायच्या तर आजचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऑकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग तोपर्यंत साहित्य बाय